कुस्ती महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब कुंभार यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा 2024 खोपोलीत भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी भारतीय खेल प्राधिकरणाचे वरिष्ठ प्रशिक्षक तथा भारत सरकारचा सर्वोच्च क्रीडा प्रशिक्षकांचा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त राजसिंग शिकारा यांची उपस्थिती महत्त्वाची ठरली. रायगड जिल्ह्यात कुस्तीचा प्रचार प्रसार व्हावा आणि लहान थोर पुरुष आणि महिलांना प्रोत्साहित करावे याच उदात्त हेतूने राजसिंग चिकारा यांची उपस्थिती नोंदविली होती. यावेळी सहाय्यक प्रशिक्षक कन्हैयालाल यादव, KATSP मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, पंकज पाटील, उद्योजक यशवंत साबळे, अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील, युवा उद्योजक विक्रम साबळे, सामाजिक कार्यकर्ते विक्रम पाटील, गुरुनाथ साठलेकर, महेश पवार, जितेंद्र सकपाळ, ईश्वर शिंपी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या भव्य स्पर्धेत प्रामुख्याने महाड, पनवेल, खोपोली, खालापूर, कर्जत, उरण, पनवेल महानगरपालिका क्षेत्र येथील 130 अधिक पुरुष आणि महिला कुस्तीपटूंनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. सर्व गटातील कुस्तीपटूंनी आपले कौशल्यपणाला लावून स्पर्धेची रंगत वाढविली होती. एकाहून एक सरस कुस्त्यांचा थरारा सर्वांना शेवटपर्यंत खेळवून ठेवणारा होता. स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या खेळाडूंना रोख रक्कम सह पदक आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. खोपोली शहरातील महाराजा मंगल कार्यालयात गुरु पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अत्यंत उत्साही वातावरणात ही स्पर्धा संपन्न झाली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्ती प्रशिक्षक संदीप वांजळे, क्रीडा प्रशिक्षक जगदीश मरागजे, अमित विचारे आणि कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार न्यासाच्या सर्वच कुस्तीपटूंनी खूप मेहनत घेतली. कुस्तीत राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या क्षितिजा मरागजे, सोहेल शेख, प्रांजली कुंभार आणि श्रुती श्रीनाथ यांचा विशेष सन्मान करण्यात आला.